next educational year for pass. Is there about a promotion on the eligible? The process is reverse, but there is no shortage on the promotion. The process is wrong. No, educational year. Oh, next year. Coming academic year. Full length, 25. Okay. And a COVID-19 collector bills will be the export sector approval will be the proposal of the service is Dr. Santosh Naik. He is a surgeon, ex-India surgeon on the contract basis, the director of health services. And I mean, I can't do it. Current surgeon post, I don't work. I have to do the advertise. I don't know. I don't सर्जन कोण मेळना म्हणून तो फोंड्याच्या आय डी हॉस्पिटलात आमचं एस सी हॉस्पिटल फोंड्याचं वर्किंग करता. प्रपोजल ऑफ फिलिंग वन पोस्ट इन असिस्टंट फार्मास्युटिकल केमिस्ट ऑन द कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस इन इन्स्टिट्यूट ऑफ द सायकेट्रिक अँड ह्युमन बिहेवियर बांबोलीम एका वर्षा खातीर कॉन्ट्रॅक्ट भरपा खातीर टील नेक्स्ट पोस्ट भरपा खातीर ताका परमिशन दिला. एक वेलनेस फॉर एवर मेडिकल मेडिकल प्रायव्हेट लिमिटेड द ड्रग्स ऑफ मेडिसिन जीएमसी हाजे पळय 14 crore बील आशिल्लें गोवा मेडिकल कॉलेजचें ताका एक्सपोज सेक्टर एप्रुवल दिल्लें आसा. ट्रांसफर ऑफ द कॅटल फीड प्लांट टू द फ्रॉम द कॉपरेटीव टू द वेटरनरी डिपार्टमेंट. कॅटल फीड प्लांट सद्या बंद पडिल्लो ताजे लँड आमी कॉपरेटीव डिपार्टमेंटा कडल्यान वेटरनरी डिपार्टमेंटा खातीर डायरेक्ट दिल्ले आसा. थँक यू. लँड एक्झॅक्टली म्हाका खबर ना कितली आसा ती, बट ती गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट फ्रॉम वन डिपार्टमेंट ट्रान्सफर. इट इज नॉट कुट्टी, इट इज उजगांव पैसरात गोवा मे हे सांगा आहा, बट कॅटल फीड प्लान उजगांव आशिल्लो नियर टू डेट हे बर्क कंपनी. एक गजाल हांव बुद्दा म्हणून मेन्शन करता, होम डिपार्टमेंटाचे हांवें परतूय मिटींग घेतला, तांकां टायटन केला. अशा पद्दतीचे इन्सिडंट्स जे आसा पळय खंयच टॉलरेट करचे ना. पयर जाल्ल्या दोन तिनूय इन्सिडंट्सांक सोमत्याक सोमतेच तांकां अरेस्ट केले, आनी आतां नायट पेट्रोलिंग जे आसा पळय न्ही हे खूब मोठ्या प्रमाणांत वाडयला. सो डेट पुलीस गस्त जेका म्हणटा पळय न्ही ती रातची बी ओके 20% ऑफ द स्टाफ हो सगळ्या पुलीस स्टेशनांनी बाकीचे कडेन डेप्यूट आसतलो, बट हांगासर अजून एडिशनल 40% ऑफ द स्टाफ जो आहा पळय हो विशेष करून पुलीस स्टाफचो जो आहा पळय ह्या बेल्टांनी आसतलो, जेका कोस्टल बेल्टांत आसतलो, जेका म्हणजे 10 उपरांचे म्युझीक ओपन हाजे पूर्णता बंद आसतले ओके, आनी जेका म्हणजे क्लोज डोर केली जेणी परमिशन घेतलेली आसा वॉट एवर द थिंग्स तेकाच तेजे क्लोज डोर रेस्टॉरंट आनी हे जे आहा पळय ते चालू. हो प्रकार लिगल पक्ष काणकोणा पुलीस स्टेशनान लागून आशिल्ल्या बिल्डींग राती दुकान पडले लागून आशिल्ले. नेक्स्ट एक म्हणजे क्राईम कंट्रोल करप आणि क्राईम डिटेक्ट करप. क्राईम कंट्रोल करपा खातीरही वेगवेगळी प्रिकॉशन्स जी आसा पळय न्ही ते आमचे डिपार्टमेंट घेत आसा. क्राईम डिटेक्शनच्या बाबतीत वी आर एट द हायेस्ट म्हणजे अप टू आप स्पोर्ट्स 94-95% डिटेक्शन रेट आमचं, बट नाव पोलिसांनी भर जो आहे क्राईम कंट्रोलचेर दिलो. सीएम ते टेनंट व्हेरिफिकेशन आसा आणि त्याची लास्ट डेट झाली आता, सो त्यांच्यावर ऍक्शन किती असले कारण इवन क्राईम्स जरी म्हणले त्याला ते रिलेटेड असा टेनंट व्हेरिफिकेशन. एक जो कोण व्हेरिफिकेशनचा फॉर्म ज्याच्याकडे आता ह्याच्या पुढे पुलीस जे आहे पळय न्ही स्पॉन्टेनियस खंयसरी वचून चेक करतलो किंवा वचून चेक केल्या उपरांत जर त्यांनी व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट किंवा व्हेरिफिकेशन फॉर्म आम्ही दिल्लो जर त्याच्या कडेन ना जाल्यार घर मालकाक फ्रॉम 1,000 to 10,000 डेट डिपेंड्स अपॉन तो कितले दीस रावता तो खंयच्यान येला सगळे त्या काही क्रायटेरियाचे 10,000 रुपया पर्यंत फायन ही डायरेक्टली घर मालकाक पडटली ओके. आणि परत त्याने जर कसलोय फाल्यां सकाळी पळयता म्हणजे आम्ही आयपीसी एक्टांनी जे पळयता क्राईम केला जाल्यार इन्क्वायरी जर त्याला येऊकच जाय, पण फाल्यां सकाळी बाकीच्या सगळ्या बांधकडींनी अननेसेसरी जर त्याने व्हेरिफिकेशन असले बरे आहा त्याने किती क्राईम केला जाल्यार रोखडोच दाखयतलो आपण व्हेरीफाईड करून दवरलेलो हो त्याचा ऍड्रेस घरा म्हणून जर नासलो जाल्यार अननेसेसरी ज्यांनी कोणी घरात दवरला तो सगळ्या इन्क्वायरीत अटकतलो. सीएम आणि एक तुम्ही कमेंट केलं भायले येऊन
बिजनेस टेक ओव्हर करूंक लागला. बरे विचार सांगता. गोंयकारांक प्रोत्साहन दिवपा खातीर आमचे पारंपारीक वेवसाय आसतले किंवा नवीन बिजनेस आसतले. गोंयकारांनी या सगळ्या हातूंतल्यान येवपाची गरज आसा. कारण मोठ्या प्रमाणात आम्ही जर इतके सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रमोट करता जाल्यार सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रमोट करता आसतना सगळ्या जाणांनी या सेल्फ एम्प्लॉयमेंटान येवपाची गरज. कितें म्हणटालो सांग. ऑलरेडी ट्रान्सफरी सुरवात झाली आसा. सगळ्यांच्यो ट्रान्सफरी ज्या पहिले फर्स्ट अटेम्प्टात पोलिसांच्यो आयल्यो. आता डीवायएसपी पीआय आणि पीएसआय या सगळ्यांच्यो उरलेली एक 8-10 दिस म्हटल्यार सगळ्यांच्यो येतले. आयक वॉट एवर द थिंग हांव खंयचीच इन्क्वायरी हांव करिना. जर डिपार्टमेंट इज बी डीजीपी करता आसा जर रिजन डीजीपी इन्वेस्टिगेशन त्या मॅटराचे करता. स्कूल मॅनेजमेंटान प्रेस कॉन्फरन्स घेतली. रेस केलो बालरथ बस बालरथ स्कीम आम्ही बंद करूंक ना. आम्ही नवीन आणि ज्यांना एडिशनल बसी जाय पळय मरे त्यो दिवच्यो ना म्हटल्या. बालरथाची स्कीम सुरू आसा. बालरथाचे पैसे त्यांना दिवपाचे तसेच दिता. त्यांच्यानी ज्यो मेंटेन करिना त्यो बसी मेंटेन करच्यो. ओके नवीन बसीस दिवपाच्यो आसा त्यो म्हणजे रिप्लेस करपाचे आम्ही वर्किंग करता. ज्यो हे झाली म्हणजे वॅलिडिटी सोपली. बट एक रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजमेंटान घेऊक जाय. आम्ही जो मेंटेनन्सात पैसे दिता पळय न त्या मेंटेनन्सात मोडचे त्यांच्यानी. आणि ती जी फिटनेस हा पळय ती फिटनेस घेवची जबाबदारी त्यांची हा. त्यांच्यानी सगळी जबाबदारी सरकाराचे घालून आपण हातवेर करचे न्ही. त्यांनी म्हटलं आम्ही स्कीम खंयच बंद करतले म्हणूंक ना. बालरथ स्कीम चालूच उरतली. ओके आम्ही त्यांना पैसे दिता तशेंच दितले. उलट तुमकां सांगता आता आम्ही त्यांना आनीक चड पैसे दिवपाक लागले. पहिली त्यांना 3,75,000 दिवचे आता 4,20,25 दिवपाक लागल्या. जे ड्रायव्हर आणि कंडक्टरांक पैसे दिना पण ते दिना. आम्ही सरळ सांग त्यांचे अकाउंट ओपन करा. त्यांच्या अकाउंटाचे पैसे घाला. आम्ही त्यांना 6 महिने ऍडव्हान्स पैसे दिता. जर ड्रायव्हर आणि जर कोण उरना पळय न्ही जाल्यार ती त्यांची चुकी आहे मॅनेजमेंटाची आमची न्हू. ओके आणि त्यांच्यानी आता अकाउंटातच त्यांच्या पैसे घालपाक जाय. त्यांना जाय त्यांना काढून उडोवपाक आणि हे करपाक मेळचो ना. त्यांच्यानी जर आमकां सगळं युटिलायझेशन दिली जाल्यार 6 महिने ऍडव्हान्स पैसे दिता. ती त्यांच्यानी सपोज ही रिप्लेस केली आणि नवीन सुद्धा घातली त्यांचे पैसे चालू होते. काय प्रॉब्लेम. रिपोर्ट सीएम हिंदू संस्थांनी न्ही गाय गोमाता डिक्लेअर करपाचे डिमांड केला. आमच्या खातीर गाय गोमाताच असा. एलिजिबिलिटी ज्या हा म्हणता पण म्हणजे तुझे स्टुडंट कितले असतात त्यांचा त्यांचा टीचर एलिजिबल असतात त्याच रेशो रेशो प्रमाणे त्या रेशो प्रमाणे टीचर दिता. जर त्याला 2 भुरगे 4 भुरगे कमी असत जाल्यार त्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे पोस्ट दिता. फुडल्या वर्सा ते एलिजिबल जातले त्यांना दिता. पहिल्याच वर्सा तुझे पहिलीच 2 भुरगे कमी असत जाल्यार त्याला दिलो. फुडल्या वर्सा आणि 4 कमी झालं जाल्यार त्याला टीचराक एलिजिबलच जायना. हांगासर आम्ही गव्हर्नमेंटाचे कमी करून आम्ही त्यांना एलिजिबल जे आहात पहिलू रेशो प्रमाणे ते एलिजिबल आहात ते डायरेक्ट त्यांना परमनंटली भरपाक दिता. कमी असत जाल्यार त्याला कॉन्ट्रॅक्च्युअल दिता टायम बी. सो त्यांची स्ट्रेंथ किती ती पळोवपाक. थँक्यू.